क्रॉसरोड्स भाग चार। कारे आण्या कुठे पळायला लागलास? एक दिवस वाटेत अनिशला गाठून आभाने विचारलं। काही नाही, इथेच। अनिशच्या चेहऱ्यावर नाराजी। अलीकडे लवकर का पळतो शाळेत? माझा आवरायचं असतं ना। आता तुझी तू आणि माझा मी। अनिश, का रे काय झालं? चिडवतात। कोण? आजी। अनिशला आणखी राग आला। सांगून टाक ना एकदा तू माझ्याशी लग्न करणार आहेस। का करेन मी तुझ्याशी लग्न? मुलींचा दुष्काळ आहे की काय? त्याच्या या प्रश्नानं तिचा चेहरा मात्र खरकन उतरला। अनिश कधीच असा लागड बोलत नसे। ती त्याला लहानपणापासून ओळखते। त्याच्या अशा बोलण्यानं ती दुखावली। बर, बाय, जा तू पुढे। तिने डोळ्यातनं पाणी नकळत टिपत त्याला सांगितलं। अ आ ई उ। पुन्हा मुलांनी अनिश भोवती गलका केला। त्यातला अ म्हणजे अनिश, आ म्हणजे आबा, आणि पुढचं चिडवण्यासाठी काहीतरी निरर्थक जोडलेलं। अलीकडे शाळेत हे नवीन सुरू झालं होतं। अनिशला त्याचे मित्र आभावरून चिडवत। शाळेत येताना सर्वजण आपापल्या मित्रांबरोबर येत। अनिशला मात्र सोबत असते ती आभाची। तो एकटाच मैत्रिणीसोबत येई। अर्थात ते लहानपणापासूनच तसे येत असल्यानं त्यांना त्यात काही वावगं वाटत नसे, किंवा घरचेही कधी आक्षेप घेत नसत। पण शाळेतील मुलांची ही सुप्त असूया। मग अबोल अनिश त्यांची शिकार ठरला। रोज ते त्याला चिडवत आणि तो उत्तर न देता गप्प बसे। तो चिडत नाही म्हणून मित्र आणखी चिडत आणि दुसऱ्या दिवशी अजून जोरदार चढाई करत। आजही तसंच झालं। त्याला शाळेच्या फाटकावर दुरूनच बघून मित्रांनी सुरू केलं। शाळेतील मुलीही मग वर्गाच्या दाराआड राहून फिदी फिदी हसू लागल्या। अनिशला हे सहन झालं नाही। आभाला कोणी काही म्हटलेलं त्याला खपत नसे। मला चिडवत जाऊ नका, मला नाही ती आवडत। अनिश एकदम अंगावर गेल्यावर सगळे गप्प झाले। हे त्यांनाही अनपेक्षित होतं। अनिश कधी कुणाच्या अंगावर जात नसे, तो त्याचा स्वभाव नव्हता। पण रोजच्या चिडवाचिडवीनं तो जेरीस आला होता। त्यात मुलीही दाराआडून सामील झाल्यानं त्याचा रागाचा पारा चढला होता। बेल झाल्यावर सगळे आपापल्या वर्गात गेले। अनिशही आपल्या बेंचवर जाऊन बसला। मात्र आज त्याचं वर्गात लक्ष नव्हतं। कोण काय शिकवतोय, कोणी काय गृहपाठ दिला, त्याला काहीच कळत नव्हतं। तो वेगळ्याच विचारात होता। मी आभाला असं बोलायला नको होतं, तो मनात म्हणाला। ती नेहमीप्रमाणे किती सहज विचारायला आली होती आणि मी तिला असं लागड बोलण्याचं काही कारण नव्हतं। तो घरून निघाला तेव्हाच आता शाळेत या मुलांना कसं सामोरं जावं याचा विचार करत चालला होता। तेवढ्यात आभा आली। तिनं विचारलं तेव्हाही त्यानं मुलं चिडवतात असं सांगितलं होतं। तरीही ती नेहमीसारखं हाहाही करू लागली। तो मूडमध्ये नसला की असं तिचं हसणं त्याला असह्य होईल। त्या रागानंच तो तिला मग अदवा तद्वा बोलला होता। हो, मला आवडते ती लहानपणापासूनच, पण म्हणून काय लग्नच करायला हवं? आणि लग्न करणार नसलो तर राखीच बांधून घ्यायला हवी? त्याचं मन पुन्हा धुसफुसलं। वेळ आहे तुला? नाही, अभ्यास आहे मला। चल ना, आता अनिशनं मिनवलं। का? मुलींचा दुष्काळ आला की काय एवढा लवकर? तिनं विचारलं। सकाळचा तिचा राग अजून गेलेला दिसत नव्हता आणि त्यात चुकीचं असं तरी काय होतं? तो बोललाच होता तसं। अनिश हिरमुसला। बरं, चल रड लावू नको आता, हे घे। तिनं लिमलेटची गोळी पुढे केली, तिची सर्वात आवडती। आणि तुला? घे म्हटलं ना, तिनं दरडावलं। तिलाही सवयच होती। ती नॉर्मल झाल्याचं ते चिन्ह होतं।
अनिशवर अधिक राग धरणं तसंही तिला शक्य नव्हतं. त्याला तरी कुठे करमायचं तिच्याशिवाय. घरून निघून ते शेतात असलेल्या विहिरीवर गेले. ही त्यांची गप्पांची खास जागा. सॉरी, अनिश म्हणाला. ते का म्हणून? लिमलेटची गोळी खाल्ल्याबद्दल? सगळं माहीत असूनही आपण त्या गावचाच नाही असं दाखवायचं आणि अनिशच्या तोंडून ते बदवून घ्यायचं ही त्याची तिची सवयच होती. त्याने नकारदर्शक आवाज काढला. सकाळी मी रागावलो ना त्याबद्दल. अच्छा अच्छा, म्हणजे त्यात काय विशेष होतं? तू ते रोजच करतोस. लग्न कर म्हटलं की राग येतो. वागवतोस मात्र बायकोसारखंच. हे म्हणतानाही तिच्या चेहऱ्यावर लाली होती. काय लग्न लग्न लावलंयस? आम्ही दोघं 9वीत आहोत फक्त. बरं मग. आभा. मुलं चिडवतात ग, मला लाज वाटते, त्यानं सांगितलं. असा कसा रे तू? हे म्हणतानाही आभाच्या डोळ्यात कौतुक होतं. आणि ते मला आ आ करायचं सोडून दे. मला माहिती आहे मुलं तुला चिडवतात. अ आ ई ऊ ऊ ऊ, ती म्हणाली आणि मोठ्यानं हसली. अनिशचा तर आणखीनच जळफळाट झाला. म्हणजे तिला हे सगळं माहीत असूनही ती माझ्या मागे मागे करते. अरे तुझ्या मित्रांना कुठे आहेत मैत्रिणी? जळतात ते तुझ्यावर. तुझ्या जागी दुसरा एखादा असता तर त्यांना त्यानंच इतरांना खिजवलं असतं मैत्रीण गटवली म्हणून. तूच रे असा कसा लाजाळूचं झाड. मला बघ, मला नाही का मैत्रिणी चिडवत, पण मी घाबरते की काय. मी त्यांनाच सांगते, तुम्ही दाखवा त्याला पटवून. आता बघ, एक एकटी मागे लागते तुझ्या. तसा तुझ्याकडे मुलींचा दुष्काळ नाहीयेच म्हणा. हे वाक्य थोडा जोर देऊन ती बोलली. अनिशनं रागानं तिच्याकडे पाहिलं. बर, नको जायला आपण शाळेत बरोबर, पण संध्याकाळी आपण इथे एकत्र अभ्यास करू, चालेल? हो, त्यानं मान खाली घालून होकार दर्शवला. म्हणजे आभा अनिशला आवडायची, तिचा सहवास आवडायचा, पण लोकांनी ते बघितलेलं त्याला आवडत नसे. ही अशी कशी डेअरिंग बाज, भीत नाही कशाला ती? अरे मी लिमलेटच्या गोळ्या खाते ना, जणू काही याचच मन ओळखल्याप्रमाणे ती म्हणाली. बर, आता निघायला हवं, काम आहेत घरी, आभा म्हणाली. पण उद्या याच वेळी इथे ये अभ्यास करायला. तुम्हाला पण लिमलेटच्या गोळ्या आणि म्हणी, असं म्हणत मोठ्यानं हसली आणि पळाली. हाताशी आलेला दगड उचलून अनिश आभाच्या मागे धावला. तो मारणार नव्हताच, ती कधीच दूर गेली होती. त्यानं तो दगड ओठांजवळ नेला आणि तिच्या दिशेनं भरकावला. अनिश घरात शिरला तेव्हा आभा आपल्या घरात काहीतरी काम करताना अ आ ई ई उ ऊ म्हणत होती. तो समाधानानं हसला.